नमस्कार, मी मकरंद घोडके, गोदातीर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। जमाते इस्लामी हिंद देशभरात मुस्लिम पर्सनल लॉ विषयी जागरूकता अभियान राबवत आहे। या अंतर्गत जमाते इस्लामी हिंद बीड शाखेच्या वतीने या अभियानाविषयी एका पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली। मुस्लिम पर्सनल लॉ विषयी जी चर्चा होत आहे, प्रसार माध्यमाच्या द्वारे असो किंवा विविध माध्यमांद्वारे जी चर्चा होत आहे, तर त्या चर्चेमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ विषयी जे गैरसमज आहे, मुस्लिम समुदायामध्ये सुद्धा मुस्लिम पर्सनल लॉ विषयी जे अज्ञान आहे ते दूर करून मुस्लिम पर्सनल लॉचं वास्तविक स्वरूप काय आहे आणि मुस्लिम पर्सनल लॉला अभिप्रेत काय आहे हे याची जागरूकता आणण्यासाठी आम्ही हा अभियान बघतो। बीडमध्ये तुम्ही काय केलं, म्हणजे या अभियानाच्या अंतर्गत लोकांशी कसा संवाद साधला आणि काय तुम्ही नेमकं प्रोग्राम काय आहे त्याच्यामध्ये? एकतर आम्ही सर्वप्रथम जे प्राधान्य दिलं तर ते होते की वैयक्तिक भेटी घ्या। तर आम्ही हजारो लोकांशी यामध्ये संपर्क साधला, त्याचं स्वरूप असं होतं की विविध मुस्लिम भागामध्ये जाऊन आणि जे स्लम एरियाज आहेत विशेष करून की जिथे शिक्षण म्हणजे कमी आहे किंवा ज्ञान जास्त आहे किंवा मुस्लिम पर्सनलविषयी जागरूकता नाही अशा भागामध्ये जाऊन आम्ही वैयक्तिक भेटीगाठी घेतल्या। त्या भागातील जे जबाबदार नागरिक आहेत त्यांच्याशी भेटलो, नगरसेवकांशी भेटलो, छोट्या छोट्या बैठका घेतल्या। एक तर हा भाग होता, दुसरा होता की शाळा महाविद्यालयामध्ये सुद्धा जे विद्यार्थी असतात कोचिंग्समध्ये शाळेमध्ये त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही हा संदेश देतो। तिसरा भाग असा होता की दर आठवड्याला जुमाचं जे प्रवचन होतं मशिदीमध्ये त्या प्रवचनामध्ये सुद्धा आम्ही याला मुद्दा बनवण्याची विनंती केली होती की इमाम साहेबांना धर्मगुरूंना भेटलो, धर्मपंडित जे असतात उलमा ज्यांना संबोधत त्यांना आम्ही भेटून विनंती केली की या मुद्द्याला तुम्ही केंद्रीय स्थान द्या की जेणेकरून अजून आम्हाला याच्यामध्ये सहकार्य मिळेल, जनजागृती आणि तिसरा हा भाग होता की आम्ही छोट्या छोट्या बैठका घेतल्या, कॉर्नर मीट्स घेतल्या कॉर्नर मीट्स। आणि दुसरा एक होता की शहरामध्ये जिथे कुठे विवाह प्रसंग होता विवाह होत होते त्या ठिकाणी जाऊनसुद्धा आम्ही दोन वधूवर मंडळींची भेट घेतली, त्या दोघांची भेट घेऊन त्यांनासुद्धा हा संदेश देण्याचा मी प्रयत्न केला। त्यानिमित्ताने तिथे जे लोक जमतात विवाहाच्या प्रसंगी त्यांनासुद्धा आम्ही हा अभियानाचा संदेश पोहोचवण्यासाठी विविध पुस्तिकांचा आम्ही वाटप केले। जवळपास 1500 ते 2000 पुस्तिका उर्दूमध्ये त्यांच्याकडून वाटप केलेल्या आहेत। अशा प्रकारे विविध उपक्रम घेऊन ही जागरूकता आणण्याचं काम आम्ही शहरामध्ये केलं। याचा म्हणजे बेसिक उद्देश हाच होता की हा जे तलाकचा मुद्दा सध्या हायलाईट होतो त्याच्यावरच आधारित हा सगळा कार्यक्रम झाला। त्याच्यावर तर आहेच, पण त्यासोबतच म्हणजे स्त्रियांचे काय हक्क आहेत, म्हणजे संपत्तीचा वारसा म्हणजे विरासत जसं करत आहे, संपत्तीची वाटणी कशी करावी, त्याचं काय पद्धत आहे, तर जी कौटुंबिक कायदा जो आहे इस्लाम शरीयतमध्ये कुटुंबाविषयी जे मार्गदर्शन केलेलं आहे की पुरुष आणि स्त्री यांच्या अधिकार व जबाबदाऱ्या काय आहेत हे सविस्तर लोकांपर्यंत पोहोचावं। एकच मुद्दा नाही, हा तर तलाक एक भाग आहे पण त्याबरोबरच इतरही बाबी लोकांच्या ज्ञानामध्ये याव्यात आणि त्याविषयी सुद्धा जागृत आहे हा याचा मूळ भाग होता। तलाक देण्याची जी संख्या आहे ती कमी कशी करता येईल याच्या संदर्भात काय उपाययोजना केल्या जाते? तर उपाययोजनाचा महत्त्वाची सर्वप्रथम हे आहे की ईश्वराने जे मार्गदर्शन मानव जातीच्या कल्याणासाठी केलं तर ते कुराणच्या माध्यमाने त्यांच्या निदर्शनास आणलं की हे त्यांच्या मनात हे बिंबवलं जावं की तलाक ही अत्यंत अप्रिय आहे। इस्लाम तर हे अभिप्रेत आहे इस्लामला की निकाह जे आहे बंधन आहे, हे बंधन शेवटपर्यंत टिकलं पाहिजे आणि याचा जो पाया आहे तो आपसामध्ये प्रेम आणि सहानुभूती आहे। तर ही किती म्हणजे शेवटपर्यंत ही टिकवण्याचे आपण प्रयत्न कसं करू शकतो याविषयी त्यांना म्हणजे एज्युकेट केलं जाईल कुराण आणि पैगंबरांच्या शिकवणीमध्ये की जेणेकरून हा तलाकचा विषय येऊ नये, त्यांना हे माहीत व्हावं की तलाक हे अत्यंत अप्रिय घटना होऊ नये यासाठी प्रभावी माध्यम कुराण आणि पैगंबरांचे शिकवण। ज्यांनी तलाक घेतले त्यांच्याशी काही तुम्ही संवाद साधला का की हे सगळं आपण कुठल्या म्हणजे त्यांचं समुपदेशन म्हणा किंवा काय त्यांच्यापण काही समस्या ज्यांनी घेतले त्यांच्या काही समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे? शहरामध्ये आम्ही नियमितपणे फॅमिली काउन्सिलिंग सेंटरचं आम्ही इथे सुरू केलेलं आहे बीड शहरामध्ये। तर आमचे त्या केंद्राचे समन्वयक भक्तुमी सामोदी साहेब आहेत, शहराध्यक्ष शफी हाशमी साहेब आहेत आणि जिथे जिथे शहरामध्ये अशा घटना घडल्या त्या ठिकाणी जाऊन दोन्ही पक्षांशी त्यांच्या व्यक्तींशी मिळून त्यांच्यामध्ये कसं आपण पुन्हा म्हणजे तडजोड किंवा समेट घडवून आणू शकतो सातत्याने याचा प्रयत्न चालतो।